एमपीएससी कंबाईन 2024 ची मित्रांनो तुमची जाहिरात आलेली. या जाहिरातीमध्ये मित्रांनो अभ्यासक्रम तुमचे 8 विषयांचा समावेश आहे. कोणता विषय किती मार्कासाठी असणार याबद्दलची संपूर्ण माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. लक्षात ठेवा, जर मित्रांनो आपण एमपीएससी कंबाईनचा बघा ग्रुप बी आणि सी चा सिलेबस बघितला, हा सिलेबस तुमच्या समोर आहे बघा. याच्यामध्ये तुम्हाला ग्रुप बी साठी मित्रांनो 100 प्रश्न पेपरमध्ये असणारे 100 मार्कासाठी बघा. याच्या प्रश्नांचा जो दर्जा असणार हा पदवी लेवलचा असणार आहे. पेपर तुमचा मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषेमध्ये आणि एक तासामध्ये तुम्हाला मित्रांनो हा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. एमसीक्यू टाईपचा तुमचा पेपर असणार आहे. जर आपण ग्रुप सी चा पेपरचा विचार केला मित्रांनो अभ्यासक्रमाचा, त्याच्यामध्ये पण तुम्हाला 100 प्रश्न आहेत मित्रांनो 100 मार्कासाठी. याचा दर्जा सुद्धा तुमचा पदवी लेवलचा आहे. लक्षात ठेवा, दोन्हींचा दर्जा जो दिलाय मित्रांनो हा पदवी लेवलचा आहे. याचा पण मीडियम तुमचं मराठी आणि इंग्रजी दोन भाषेमध्ये तुमचा पेपर असणार आहे. आणि यासाठी सुद्धा तुमचा टायमिंग हा एक तासाचा मित्रांनो देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, जर मित्रांनो आपण या दोन्हींचा कंपॅरिझन जर आपण केला अभ्यासक्रमाचं, याच्यामध्ये पण तुमचे 8 विषय सेम आहेत. याच्या पण तुमचे 8 विषय सेम आहेत. एमपीएससी आयोगाने मित्रांनो काल हा नवीन सिलेबस टाकलाय याच्यामध्ये. आणि आपला मागचा जो कंबाईनचा बी आणि सी चा एकत्रित जो सिलेबस होता त्याच्यात आणि याच्यामध्ये काही बदल नाही मित्रांनो. पण आपण मित्रांनो जर आपण बघा इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमापन अशा 8 विषयांचा इकडे दोन्हीकडे समावेश तुमचा सेम आहे. याचं मार्कानुसार विभाजन कसं असणार मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. बघा याच्यात जर आपण मित्रांनो बघितलं, बघा हे तुमचे 8 विषय याच्यामध्ये तुम्हाला देण्यात आले. बघा पहिला विषय जर आपण घेतला तर तो तुमचा हिस्ट्री. बघा हिस्ट्रीचे तुमचे प्रश्नांची संख्या प्रिलियम्सला किती असणार बघा, तर इतिहास विषय तुम्हाला मित्रांनो 10 प्रश्न पेपरमध्ये असणार. लक्षात ठेवा, ज्योग्राफी विषयाचे पण तुम्हाला मित्रांनो 10 प्रश्न पेपरमध्ये असणार आहे. इकॉनॉमीचे तुम्हाला मित्रांनो 15 क्वेश्चन या पेपरमध्ये राहणार आहे. करंट अफेअर्सचे पण तुम्हाला मित्रांनो 15 प्रश्न असणार आहे. पॉलिटिक्सचे पण तुम्हाला मित्रांनो 15 क्वेश्चन या पेपरमध्ये राहणार आहे. सायन्सचे पण तुमचे 15 प्रश्न असतील. मॅथ्सचे तुमचे 10 प्रश्न आणि रिझनिंगचे 10 प्रश्न. म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग तुम्हाला दोन्ही मित्रांनो 10-10 स्वतंत्र मार्कासाठी विचारलं जाणार. लक्षात आलं, याचा टोटल जर आपण विचार केला असे 100 क्वेश्चन मित्रांनो बघा, हे 100 क्वेश्चन तुम्हाला 100 मार्कासाठी विचारले जाणार. बघा जर मागच्या कंबाईनचा पेपर तुम्ही बघितला तुम्हाला मार्कांचं डिस्ट्रीब्युशन मित्रांनो याच प्रकारे राहणार. लक्षात ठेवा, त्याच्यामुळे जरी सिलेबस तुमचा सेम असला मित्रांनो तरी पण तुमचा अभ्यासक्रमाचं जे वेटेज आहे ते याच प्रकारे असण्याची खूप शक्यता जास्त आहे. कारण कंबाईन ग्रुप बी आणि सी या स्वतंत्र जरी होत असल्या तरी पण दोघांचा सिलेबस हा सेम आहे. दोघांना मार्कांचं डिस्ट्रीब्युशन तुमचं याच प्रकारे असण्याची मित्रांनो पॉसिबिलिटी तुमची जास्त आहे. ओके मित्रांनो, याच प्रकारे बघा आपण कंबाईन ग्रुप बी आणि सी नुसार एक नवीन लाईव्ह प्लस रेकॉर्ड फॉर्म मध्ये बॅच डिझाईन केली. या बॅच मध्ये मित्रांनो आपण बी आणि सी ची एकत्रित तयारी करून घेणार आहे. या बॅच ची फी 25,000 मित्रांनो, पण लिमिटेड पीरियड करता याच्यावरती 90% ऑफ मित्रांनो आपण ठेवलाय. 2499 मध्ये तुम्हाला ही बॅच मित्रांनो भेटते. या बॅच मध्ये मित्रांनो बघा तुम्हाला महाराष्ट्रातले सर्वात विश्वसनीय फॅकल्टी बघा माझ्या सकट संपूर्ण इग्नेटची टीम तुम्हाला डेमो सेशन आपल्या युट्यूब चॅनल तुम्हाला बघायला भेटणार. लक्षात ठेवा, यामध्ये तुम्हाला प्रिंटेड स्वरूपामध्ये नोट्स, सर्व विषय तुम्हाला प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये नोट्स सुद्धा अवेलेबल मित्रांनो या बॅच मध्ये तुम्हाला आपण करून देतोय. ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला पीडीएफ स्वरूपात तुम्हाला टेस्ट असेल बघा ते आपण प्रोव्हाइड करतोय. ऑनलाईन असेल बघा तुम्हाला पीडीएफ असेल बघा. वीकली चॅप्टर वाईज तुम्हाला टेस्ट या बॅच मध्ये आपण घेणार. अधिकाऱ्यांसोबत संवाद असेल, पर्सनल काउन्सिलिंग, डाऊट क्लिअर असेल बघा, मेंटरशिप, स्टडी किट अशा खूप साऱ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला या बॅच मध्ये आपण प्रोव्हाइड करतोय. जर तुमची इच्छा असेल तुम्हाला कंबाईनची तयारी आमच्या सोबत तयार करायची असेल मित्रांनो तर तुम्ही नक्की या बॅचचा विचार करू शकता. ओके भेटूयात मित्रांनो पुढील नवीन एका छान नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.